समीकरण सोडवणे गैरसमज आज आपण बघणार आहोत समीकरण सोडवण्याशी संबंधित काही गैरसमज म्हणजे मिसकन्सेप्शन्स रिलेटेड टू सोल्युशन ऑफ एन इक्वेशन नेहमीच आपण समीकरण सोडवताना कोणत्याही पदाला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेताना त्याची विरुद्ध क्रिया म्हणजेच इनव्हर्स ऑपरेशन करायला विसरून जातो आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की कोणत्याही पदाला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेताना त्यांची क्रिया म्हणजेच इनव्हर्स ऑपरेशन करणे गरजेचे आहे हे एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ या समीकरणात डाव्या बाजूला दोन एक्स अधिक बारा आहे आणि उजव्या बाजूला बत्तीस आहे येथे बारा एल एचएसमध्ये बेरजेत आहेत याला सोडवण्यासाठी आपल्याला बाराला एसमध्ये स्थानांतरित करावे लागेल बरेचदा आपण असे करताना बाराला एसमध्ये देखील अधिक करून टाकतो जे चूक आहे बरोबर पद्धत ही आहे की बाराला एलएचएसमधून आरएचएएसमध्ये नेल्यावर त्याला मध्ये जाऊन बत्तीसमधून मधून वजा करावे लागेल ज्यामुळे आपल्याला समीकरण मिळेल दोन एक्स बरोबर वीस आपण येथे एक्सची किंमत काढणार आहोत ज्यासाठी आपल्याला एलएचएसमध्ये केवळ एक्स हवा आहे जसे की आपण पाहू शकतो की एल एच एस मध्ये दोन एक्सच्या सोबत गुणला जातो आहे दोनला स्थानांतरित करताना बरेचदा आपण दोनला मध्ये गुणून टाकतो जे चूक आहे बरोबर क्रिया अशी आहे कारण की दोन एल एच एस एक्सने गुणला जातो आहे तर आर एच एस मध्ये नेल्यावर वीसचा भागाकार करावा लागेल ज्यातून आपल्याला एक्सची किंमत दहा मिळेल तुम्हाला काय वाटते हे उत्तर बरोबर आहे की चूक समीकरणात एक्सची किंमत दहा ठेवून आपण हे पडताळून पाहू शकतो की आपले उत्तर बरोबर आहे की नाही म्हणजे आपले उत्तर बरोबर आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले समीकरण सोडवण्याशी संबंधित काही गैरसमज आशा आहे की तुमचे गैरसमज दूर झाले असतील धन्यवाद